हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू ई लर्निंग प्लेटफॉर्म प्रेजेंटेड बाय मैकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट ऑफ डॉक्टर बापूजी साळुंके इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी कोल्हापुर। सो फर्स्टली समराइज लेक्चर 3। लास्ट लेक्चर वी सी द इंटरचेंजेबिलिटी, सिलेक्टिव असेंबली, देन टाइप्स ऑफ फीड्स, होल एंड शार्प बेसिस सिस्टीम। ह्या चार टर्म आपण डिटेलमध्ये पाहिल्या। त्यातलं होल बेसिस सिस्टीम एकदम इम्पॉर्टंट आहे, मोस्ट ऑफ टाईम त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे। ओके, नाव ISO नॉमेनक्लेचर, ह्याच्यावरती आपण जो प्रॉब्लेम आहे तो डिटेलमध्ये बघणार आहोत। फक्त एक जस्ट आयडिया येण्यासाठी मी हे तुम्हाला दाखवलं आहे। ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल बघा, 35H8F7 जनरली एक्झाम्पल असं दिलं जातं, आणि ह्याला नॉमेनक्लेचर करा की प्रत्येक टर्मचं मिनिंग काय आहे ते सांगायचं आहे आपल्याला। सो फर्स्ट काय आहे, 35H8F7। मग 35 मीन्स काय असतं, बेसिक साईज, म्हणजे जे तुम्ही होल आणि शाफ्ट बनवणार आहात त्याची बेसिक साईज किती आहे, 35 mm। देन कॅपिटल एच आहे टाईप ऑफ होल, कॅपिटल लेटर्स आपण कशासाठी यूज करतो, होलसाठी, सो टाईप ऑफ होल। देन एच नंतर काय आहे, 8। 8 काय आहे, तर टॉलरन्स ग्रेड आहे, IT8 ग्रेड, इंडियन टॉलरन्स ग्रेड आहे ती। त्या ग्रेडनुसार आपण कॅल्क्युलेशन करत असतो की टॉलरन्स किती घ्यायचा, म्हणजे होल जे बनवणार आहे त्या होलला टॉलरन्स आहे। आपण डायग्राम बघितल्यात, मॅक्सिमम लिमिट, मिनिमम लिमिट, त्यातलं टॉलरन्स IT8 ग्रेडचा जो काही कॅल्क्युलेशन असेल त्यानं तो आपण फाइंड आउट करू शकतो। देन F काय, स्मॉल लेटर आहे, त्यामुळे स्मॉल लेटर कशासाठी असतं, शाफ्टसाठी। ओके, सो इट इज द शाफ्ट। देन 7 टॉलरन्स ग्रेड IT7, पण कशासाठी असणार आहे, तो शाफ्टसाठी, म्हणजे शाफ्टसाठी जो टॉलरन्स असणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपण IT7 न करणार, आणि होलसाठी जे असणार आहे ते IT8 न करणार। त्यामुळे एच, कॅपिटल एच नंतर 8 आला आहे तो होलसाठी झाला, आणि एफ नंतर 7 आला आहे तो शाफ्टसाठी झाला। देन लास्ट आहे फिट। आता फिट कशी ओळखायची त्याचं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे की A2J पर्यंत जे आहेत तर त्या सगळ्या ज्या असतात त्या कुठल्या फिट असतात, क्लिअरन्स फिट असतात। A2J म्हणजे काय, तर स्मॉल लेटर्समध्ये जे आपण शाफ्टसाठी यूज करतो वर्ड ABCD, तर त्यातला F जो आहे, F कशात आला, स्मॉलमध्येच आला ना, आणि पहिल्याच ह्याच्यात आला क्लिअरन्समध्ये, म्हणून A2J मध्ये जे असतं ते क्लिअरन्स आहे। देन ओके, सो इट इज द क्लिअरन्स फिट। अँड सिस्टीम, होल बेसिस सिस्टीम, होल बेसिस सिस्टीम कसं ओळखलं आपण, तर कॅपिटल एचनं स्टार्ट झालेलं आहे त्यामुळे ते होल बेसिस सिस्टीम। ओके, सो इट इज द नॉमेनक्लेचर। आता सिमिलर एक सेकंड एक्झाम्पल बघूया। आता डायग्रॅममध्ये दाखवले, डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतंय बघा, 50H8F7। आता H8F7 सेमच आहे, फक्त 50 चेंज झाला आहे। 50 काय आहे, बेसिक साईज, म्हणजे 50 mm असेल आणि ती काय असणार आहे, तुमची बेसिक साईज असणार आहे। कॅपिटल एच काय असणार आहे, तुमचा होल असणार आहे, आणि 8 असणार आहे IT8 टॉलरन्स, सो तिथं काय म्हटले आपण, होल टॉलरन्स, आणि F7 काय असणार आहे, शार्प टॉलरन्स, आणि एफ काय असणार आहे, तुमची काय सांगणार आहे, त्या दोन्हीतली फिट सांगणार आहे। फिट कुठली आहे, क्लिअरन्स फिट, अगेन क्लिअरन्स फिट का, कारण एफ आहे तो A2J मध्येच येणार आहे। ओके, सो इट इज द ISO नॉमेनक्लेचर, म्हणजे एखादा प्रॉब्लेम जर आपल्याला दिला तर त्याचं आपल्याला नॉमेनक्लेचर करता यायला पाहिजे। मॅक्सिमम टाईम 4 मार्क्ससाठी हे हा प्रॉब्लेम असा विचारला जातो, आणि बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण डायरेक्टली लाईव्ह लेक्चर एखादं मी घेईल तेव्हा तुम्हाला ते सांगेल। सो आवर टुडेज लास्ट टर्म गेजेस। आता ह्या चॅप्टरची लास्ट टर्म जी आहे ती आहे गेजेस। गेजेस आर स्केलेस इन्स्पेक्शन टूल्स ॲट रिजिड डिझाईन विच आर यूज टू चेक द डायमेन्शन्स ऑफ मॅन्युफॅक्चर पार्ट्स। सो मॅन्युफॅक्चर झालेले जे पार्ट्स आहेत त्याचं डायमेन्शन चेक करण्यासाठी जे टूल असतं त्याला आपण गेज म्हणत असतो। ठीक आहे, आता हे टूल आहे, म्हणजे आपण जे आत्तापर्यंत मॅन्युफॅक्चर पार्ट्स चेक करत होतो ते कशानं करत होतो, तर स्पेसिफिक आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट होतं, व्हर्नियर कॅलिपर आहे, मायक्रोमीटर आहे, हे इन्स्ट्रुमेंट झाले, त्यांना आपण डायमेन्शनच चेक करत होतो। पण आता आपण ह्या टूलनं इन्स्पेक्शन करताना डायरेक्ट गेजेसचा यूज करतो आहे। ओके, सो ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा, गेजेस का बनवले असतील गेजेस, सो यूज्ड फॉर द मास प्रोडक्शन। मास प्रोडक्शन म्हणजे काय असतं, तर मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये जेव्हा जॉब मॅन्युफॅक्चर्ड होता तेव्हा त्याला आपण मास प्रोडक्शन म्हणतो। मग मास प्रोडक्शनमध्ये आता फॉर एक्झाम्पल 1 लॅक 2 लॅक 3 लॅक, म्हणजे अशा जर क्वांटिटी तुम्हाला एकदम बनवायच्या आहेत तर तुम्ही 1 बाय 1 त्याचं रीडिंग घेऊ शकत नाही, बरोबर, म्हणून तिथं आपण काय करतो, गेजचा यूज करतो। ठीक आहे, देन नो एरर, याच्यात एरर नसणार आहे। देन नो नीड ऑफ पॉवर सप्लाय, पॉवर सप्लायची गरज नाही आहे, म्हणजे जसे आपण बाकीचे इन्स्ट्रुमेंट बघितले की तिथे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पॉवर सप्लाय लागतो, तसं ह्याला पॉवर सप्लायची गरज नाही।
देन लेस कॉस्ट यूज बाय अनस्किल्ड वर्कर. लेस कॉस्ट आहे याची का, कारण इट इज यूज बाय अनस्किल्ड वर्कर. म्हणजे ह्याच्यासाठी स्पेसिफिक तुम्हाला स्किल्ड पर्सन पाहिजे असं काही नाही. आता फॉर एक्झाम्पल व्हर्नियर कॅलिपरी आपल्या मेकॅनिकलच्या मुलांना जसं येणार आहे तसं अदर डिपार्टमेंटच्या कोणाला येणार आहे का, लगेच नाही का, कारण तिथे तुम्हाला स्पेसिफिक स्किल दिलेलं आहे की व्हर्नियर कॅलिपर असा पकडायचा किंवा त्याचं रिडिंग मेन स्केल रिडिंग व्हर्नियर स्केल रिडिंग देन लिस्ट काउंट असा कॅल्क्युलेट करायचा असे रिडिंग घ्यायचे. तर हे स्किल पर्सनलाच फक्त येऊ शकतं. तसं गेजेस जे आहेत ते अनस्किल्ड वर्कर असेल त्याला जर तुम्ही एकदा सांगितलं की हे असं चेक करणार आहोत तर तो डायरेक्टली करू शकतो, त्याच्यासाठी स्किल कुठली लागत नाही. देन लास्ट, नो नीड ऑफ ॲडिशनल इक्विपमेंट. ह्याला कुठले ॲडिशनल इक्विपमेंट लागत नाही आहे. अँड कंबाईंड डायमेन्शन्स कॅन बी मेजर. कंबाईंड डायमेन्शन म्हणजे कुठले, तर ॲट अ टाईम तुम्ही एखाद्या जॉबचं डायमीटर मोजू शकताय, लेंथ मोजू शकताय आणि विड्थ मोजू शकताय किंवा अँगल एखादा मोजू शकताय. म्हणजे ॲट अ टाईम तुम्ही कंबाईंड डायमेन्शन पण त्या गेजनं मोजू शकता. ठीक आहे. नाव डिसॲडव्हान्टेज, नॉट गिव ट्रू व्हॅल्यू ऑफ जॉब. जॉबची एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळत नाही. म्हणजे जसं व्हर्नियर कॅलिपरमध्ये मी जर एखादा जॉब चेक केला तर तो 20.25 हा डायमीटर आहे त्याचा, ही जी व्हॅल्यू आहे ती मिळत नाही. फक्त आपल्याला असं मिळतं की आपला जो जॉब आहे तो स्पेसिफाईड लिमिटमध्ये आहे किंवा नाही. आणि लास्ट, लिमिटेड टू पर्टिक्युलर व्हॅल्यू ओनली. आता ह्याच्यात काय आहे तर गेजेसचा हा डिसॲडव्हान्टेज, मेन डिसॲडव्हान्टेज आहे की फॉर एक्झाम्पल की तुम्ही एखादा गेज बनवले तर ते गेज 20 mm एखादा तुमचा जॉब चेक करत आहे, म्हणजे तुमचं एक्झॅक्ट जे जॉब आहे का नाही हे तुम्हाला सांगत आहे. तर ते फक्त 20 अलाउड आहे किंवा 20 लिमिटेड आहे. जर मला 25 हवं आहे तर मला दुसरं गेज बनवावं लागणार आहे. सो इट इज लिमिटेड टू पर्टिक्युलर व्हॅल्यू ओनली. सो नाव नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ गेजेस. सो गेजेसचे हे डिफरंट टाईप्स आहेत अकॉर्डिंग टू टाईप, स्टँडर्ड गेजेस, लिमिट गेजेस. अकॉर्डिंग टू पर्पज, वर्कशॉप, इन्स्पेक्शन अँड मास्टर. म्हणजे गेजेस जे यूज केले जातात ते अकॉर्डिंग टू टाईप स्टँडर्ड ॲज अ स्टँडर्ड यूज केले जातात आणि लिमिट गेजेस म्हणून यूज केले जातात. तुम्हाला सिलॅबसला जे आहेत मोस्टली तर ते हे आहेत. देन अकॉर्डिंग टू पर्पज आहे. अकॉर्डिंग टू पर्पज म्हणजे तुमचं पर्पज काय आहे की मला वर्कशॉपमध्ये यूज करायचा आहे, इन्स्पेक्शनसाठी यूज करायचा आहे आणि मास्टर गेज ॲज अ मास्टर म्हणून यूज करायचा आहे. देन फॉर्म ऑफ टेस्टेड सर्फेस. आता टेस्टेड सर्फेसनुसार म्हणजे होल चेक करायचं आहे तर जनरली प्लग गेज यूज केला जातो आणि शाफ्ट चेक करायचा आहे तर स्नॅप अँड रिंग गेज यूज केलं जातं. मग आता त्यात परत आणि डिटेल्स आहेत की होलसाठी जो प्लग गेज असतो तर तो सिंगल एंड आहे, डबल एंड आहे, प्रोग्रेसिव्ह प्लग गेज आहे, हॉलो एंड प्लग गेज आहेत. ओके, सिमिलरली शाफ्टमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, स्नॅप आणि रिंग गेज असतं. अगेन स्नॅपमध्ये मग ॲडजस्टेबल स्नॅप गेज असतो, डबल एंड स्नॅप गेज असतो, सिंगल एंड असतो. हे त्याचे डिफरंट डिफरंट टाईप्स आहेत. ओके, आणि लास्ट टाईप आहे अकॉर्डिंग टू लिमिट्स. लिमिट्सप्रमाणे सिंगल लिमिट, डबल लिमिट, फिक्स लिमिट अँड ॲडजस्टेबल लिमिट्स. तर हे त्याचे क्लासिफिकेशन किंवा टाईप्स ऑफ गेजेस आहेत. मोस्टली आपल्याला जे कॉन्सन्ट्रेट करायचे ते प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही जे ॲडजस्टेबल स्नॅप गेज, रिंग गेज बघणार आहात, प्लग गेज बघणार आहात, पण थेरॉटिकली जे मेन आहेत आपले ते कुठलेच, स्टँडर्ड गेजेस आणि लिमिट गेजेस. त्यातलं पण लिमिट गेजेस इम्पॉर्टंट आहे. ओके, सो स्टँडर्ड गेजेस बघूया फर्स्ट. स्टँडर्ड गेजेस आर मेड टू द नॉमिनल साईज ऑफ द पार्ट टू बी टेस्टेड अँड हॅव द मेजरिंग मेंबर इक्वल इन साईज टू द मीन परमिसिबल डायमेन्शन ऑफ द पार्ट टू बी चेक. स्टँडर्ड गेजेस आर मेड टू द नॉमिनल साईज, म्हणजे एखाद्या नॉमिनल साईजसाठी स्टँडर्ड गेजेस बनवले जातात. ठीक आहे. द मेजरिंग मेंबर इक्वल इन साईज टू द मीन परमिसिबल डायमेन्शन ऑफ द पार्ट टू बी चेक. जो पार्ट चेक करायचा आहे त्याच्या परमिसिबल साईजच्या मीननुसार तो काढलेला असतो. ओके, स्टँडर्ड गेज शुड मेड विथ सम कम्फर्ट. सम कम्फर्ट झोननुसार तो स्टँडर्ड गेज असतो. म्हणजे स्टँडर्ड म्हटलं आहे त्याला की तो स्टँडर्ड गेज म्हणून यूज केला जातो. सो इट इज मेड फॉर द सम कम्फर्ट. ओके, नाव सेकेंड, लिमिट गेजेस और प्रिन्सिपल ऑफ गो नो गो लिमिट गेजेस. आता लिमिट गेजेसमध्ये प्रिन्सिपल आहे किंवा लिमिट गेज काय आहे बघूया. दीज आर मेड अकॉर्डिंग टू टू लिमिट्स. आता त्याला लिमिट म्हटले त्यामुळेच म्हटलेलं आहे की ते तुमचे जे दोन लिमिट आहेत, कुठले लिमिट आहेत आपले, मॅक्सिमम मिनिमम किंवा हाय अँड लो लिमिट. ओके, त्याच्यानुसार ते बनलेले आहेत. द मॅक्सिमम मटेरियल कंडिशन शुड कव्हर बाय गो गेज विच शूड पास व्हाईल गेजिंग. मॅक्सिमम मटेरियल कंडिशन शूड कव्हर बाय गो गेज विच शूड पास व्हाईल गेजिंग. थोडक्यात काय आहे की गो गेज हा पासिंगच्या वेळी आत पास व्हायला पाहिजे. ओके, अँड इट शूड चेक द मॅक्सिमम किंवा त्यानं कव्हर किती केलं पाहिजे, मॅक्सिमम मटेरियल कंडिशन. मटेरियल कंडिशन काय, त्याची मॅक्सिमम मटेरियल कंडिशन असणार आहे. मॅक्सिमम मटेरियलमधून तो पास व्हायला पाहिजे.
मिनिमम मटेरियल कंडिशन शुड मॅच नो गो साइड ऑफ गेज. आणि नो गो असतो जो, आता गो म्हणजे जाणारा आणि नो गो म्हणजे नाही जाणारा, थोडक्यात एवढंच लक्षात ठेवा. गो गेज काय काम करणार आहे, तुम्ही जो जॉब चेक करायला लागलाय त्याच्यातून तो पास व्हायला पाहिजे, आणि नो गो तुम्ही जो जॉब चेक करायला लागलाय त्याच्यातून नाही पास व्हायला पाहिजे, एवढंच फक्त लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. आता इथे डायग्रॅम दाखवलेली एक, आता डायग्रॅममध्ये काय दाखवले, एक होल दाखवले आणि एक शाफ्ट दाखवलेला आहे, ठीक आहे. राईट साईड, सॉरी, लेफ्ट साईडला जी डायग्रॅम आहे आणि गो आणि नो गो लिहिलं आहे, तर ते काय आहे तुमचं, एक होल आहे आणि ते चेक करायला. गो साईड काय केली आहे बघा, आत इन्सर्ट झाली आहे त्या होलमध्ये, आणि नो गो बाहेरच आहे, म्हणजे नो गो काय करणार आहे, नाही जाणार आहे, आणि गो काय करणार आहे, आत एंटर करणार आहे, ओके. सो गो शुड कवर ऑर गो शुड बी पासिंग अँड नो गो नॉट पास व्हाईल गेजिंग, तो पास नाही व्हायला पाहिजे. हे झालं लेफ्ट साईडच्या डायग्राममध्ये. राईट साईडमध्ये काय दाखवलं आहे, एक शाफ्ट दाखवला आहे आणि सेम परत गो आहे आणि नो गो आहे. तर शाफ्टमध्ये सेम त्या तो जो गो दाखवला आहे तुम्ही त्याच्यातून तो शाफ्ट पास होतो आहे आणि नो गोमधून शाफ्ट पास होत नाही, ओके. सो इट इज द प्रिन्सिपल ऑफ गो अँड नो गो गेज. मॅक्सिमम टाइम हे विचारतात की प्रिन्सिपल सांगा काय ते, काय प्रिन्सिपल, मॅक्सिमम मटेरियल कंडिशन कव्हर बाय गो गेज अँड इट विल बी द पास व्हाईल गेजिंग, तो पास व्हायला पाहिजे, आणि नो गो पास नाही व्हायला पाहिजे, आणि चेक द मिनिमम मटेरियल कंडिशन. सो गेज फॉर होल, आता होलसाठी कुठले गेज असतात, होल म्हणजे काय आपण थोडक्यात म्हणतो इंटरनल डायमेन्शन्स, ओके. सो इंटरनल डायमेन्शन्समध्ये काय असतात, दीज गेजेस आर यूज फॉर चेकिंग होल्स ऑफ मेनी डिफरंट शेप्स अँड सायझेस. मग हे गेजेस काय करतात, तर वेगवेगळे शेप आणि सायझेस चेक करतात. देअर आर प्लग गेजेस फॉर स्ट्रेट सिलिंड्रिकल होल्स, टेपर्ड थ्रेडेड स्क्वेअर अँड स्प्लाइन होल्स. हे काय तुमचे वेगवेगळे गेजेसचं चेक करण्याचं हे, सिलिंड्रिकल होल असेल किंवा टेपर शेप असेल, टेपर म्हणजे तिरका येतो, थ्रेडेड असेल आतला, ओके. स्प्लाइन असेल, स्प्लाइन म्हणजे तुम्ही इम्पेलर वगैरे पाहिला असेल तर इम्पेलर तो त्या स्प्लाइनच्या ह्याच्यावरती बसतो, बरोबर, एक्झॅक्ट. सो स्प्लाइन शेप असेल, किंवा तुम्ही क्लच प्लेट वगैरे बघितली असेल, तो क्लच प्लेट जे आहे ती स्पेसिफिक त्या स्प्लाइन शाफ्टवरती बसते, मग त्या क्लच प्लेटला आतून काय असतो, स्प्लाइन होल असतं. मग हे सगळं चेक करण्यासाठी आपण गेजेसचा यूज करतो, त्याला प्लग गेज म्हटलं जातं, ओके. मग त्यातला फर्स्ट टाईप आहे सिंगल एंड प्लग गेज. आता इथे डायग्राम आहे सिंगल एंड प्लग गेज, एकच एंड आहे बघा त्याला, ओके. इथं 2D डायग्राम दाखवली आहे आणि इथं तुमचा स्पेसिफिक तो जॉब दाखवला, प्लग गेज दाखवलेला आहे, त्याला एकच एंड आहे, तो जो गोल आहे तो आपण काय करणार, आपल्याकडचं जे होल आहे हे होलसाठी चाललं आहे हे लक्षात ठेवा. तर होल आहे आणि होलमध्ये तुम्ही ते इन्सर्ट केलं, ओके. इन्सर्ट केलं, इन्सर्ट झालं तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, ओके म्हणणार आहे, ओके. सो सिंगल एंडला एकच असतं, तसं डबल एंड प्लेन प्लग गेज. तर त्याची डायग्राम बघा, डबल एंड प्लेन प्लग गेज, एका साईडला काय असणार आहे गो साईड आणि एका साईडला असणार आहे नो गो साईड. तर ज्याची लेंथ जास्त आहे ना, बरोबर, तर ती गो साईड असते आणि ज्याची लेंथ कमी आहे तर तो नो गो असतो. बाकी डायमीटरमध्ये थोडासा डिफरन्स असणार आहे, डायमीटरमध्ये बघा दाखवले 32.00 म्हणजे एक्झॅक्ट 32 आहे तो गो आहे आणि 32.100 हा नो गो असणार आहे, ओके. आता त्याची सेम इथं खाली डायग्रॅम आहे बघा, एक म्हणजे 2D डायग्रॅम दाखवली आहे की गो आणि नो गो कसा असणार आहे, ओके. सो गेजेस फॉर शाफ्ट, दॅट इज एक्सटर्नल डायमेन्शन. शाफ्ट आहे त्याला आपण एक्सटर्नल डायमेन्शन चेक करत असतो आणि त्याच्यासाठी जे यूज केलं जातं तर तो आहे स्नॅप गेज, ओके. जसा होल आहे त्याला प्लग गेज असतो, तसं शाफ्टसाठी स्नॅप गेज आणि रिंग गेज असतं. त्यातला स्नॅप गेजमध्ये पण मग आणि भरपूर टाईप्स आहेत, पण जनरली तुम्हाला जो प्रॅक्टिकल आहे तो आहे ॲडजस्टेबल स्नॅप गेज. तर दोन आपल्याला ते बोल्ट जे दिसतात छोटे छोटे, तर ते दोन बोल्टमध्ये आपण लिमिट त्यात काय करत असतो, फिट करत असतो मॅक्सिमम मिनिमम, आणि त्याच्यानुसार शाफ्ट वेगवेगळे आपण तो जो शाफ्ट आहे ते काय करू शकतो, आपण चेक करू शकतो, ओके. देन आहे ॲडजस्टेबल स्नॅप गेज, जो मी मगाशी सांगितला तोच प्रॅक्टिकल तुमचा आहे ह्याच्यावरती. ॲडजस्टेबल स्नॅप गेजमध्ये तुम्ही शाफ्ट चेक करू शकता वेगवेगळे आणि त्याच्यानुसार तुम्हाला स्पेसिफिक जो शाफ्टचे आहे मास प्रोडक्शन आहे तर तिथं तुम्हाला येस ऑर नो कळू शकतं की हा ओके आहे किंवा नाही. देन आहे रिंग गेज, म्हणजे शाफ्ट चेक करण्यासाठी अजून एक आपण यूज करतो. जसं होल चेक करण्यासाठी आपण प्लग गेज वापरतो, तसं शाफ्ट चेक करण्यासाठी आपण स्नॅप गेज आणि रिंग गेज यूज करू शकतो. फक्त फरक काय आहे, स्नॅप गेज आणि रिंग गेजमध्ये दोन्ही पण शाफ्टसाठीच वापरायचे आपण, पण स्नॅप गेज तुम्ही एकच स्नॅप गेज असेल तर त्यात ते दोन्ही लिमिट लावताय, गो पण लावताय नो गो पण लावताय, आणि तुम्ही शाफ्ट चेक करू शकताय.
तसं रिंगेजमध्ये नाही, रिंगेज ह्या दोन वेगवेगळ्या रिंग असतात, एक गोची असते रिंग आणि एक नो गोची असते. मग तुमचा जो शाफ्ट आहे तो गोमधून पास व्हायला पाहिजे आणि नो गोमधून पास नाही व्हायला पाहिजे, तर तुम्ही काय म्हणणार आहे तो शाफ्ट तुमचा. देन नाव दिस इज द इम्पॉर्टंट टर्म, टेलर्स प्रिन्सिपल ऑफ गेज डिझाईन. म्हणजे गेज डिझाईन करताना टेलरने एक प्रिन्सिपल सांगितले, म्हणजे ऑलरेडी जे आपण बघितलं लिमिट गेजचं प्रिन्सिपल सिमिलर तसंच आहे, फक्त थोडासा त्यानं डिफरंट केलेला आहे. तर प्रिन्सिपल काय आहे बघा, तेच मगाशीचं प्रिन्सिपल आहे की गो गेज मॅक्सिमम मटेरियल कंडिशन चेक करतं अँड फॉर्म, देन नो गो गेज मिनिमम मटेरियल कंडिशन ओनली. ओनली म्हटलं आहे म्हणजे नो गो जो आहे तो फक्त आणि फक्त मिनिमम मटेरियल कंडिशन चेक करू शकतो, बरोबर? मिनिमम आणि तो आत इन्सर्टच होणार नाही, त्यामुळे ओनली वन डायमेन्शन शुड बी चेक बाय द नो गो गेज. नो गो गेज फक्त तुमची एकच कंडिशन चेक करतो की जो तुमचा होल आहे किंवा शाफ्ट आहे तर तो एकतर मोठा झालेला नाही आहे किंवा एकतर छोटा झालेला नाही आहे, एवढं चेक करणार फक्त तो नो गो गेज. ओके, आणि तो पास नाही होणार आहे, इट शुड नॉट पास फ्रॉम द ॲट द टाइम ऑफ गेजिंग. गेजिंग करताना तो आत इन्सर्ट नाही होणार आहे, सो इट इज चेक द मिनिमम मटेरियल कंडिशन ओनली. आता गो गेजमध्ये काय होते की मॅक्सिमम मटेरियल कंडिशन तो चेक करतो विथ द शेप, म्हणजे शेप पण चेक करू शकतो, त्याची साईज चेक करू शकतो. ओके, म्हणून ह्या आणि त्या प्रिन्सिपलमध्ये फक्त एवढा फरक आहे. आणि थोडासा अजून फरक आहे तो बघा, आता सेम इथं पण ती मगाशीची डायग्राम आहे तेच दाखवले की एक होल आहे त्याचं मॅक्सिमम मिनिमम लिमिट दाखवले, गो गेज जो आहे तो आत इन्सर्ट व्हायला पाहिजे आणि नो गो इन्सर्ट नाही व्हायला पाहिजे. सेम एक शाफ्ट आहे, देन शाफ्टमध्ये पण सेम एक रिंग, इकडं रिंग दाखवली इकडं रिंग दाखवली, नो गोची जाणार नाही, गोची रिंग, रिंगमधून शाफ्ट जायला पाहिजे. ओके, नव्हता टेलर प्रिन्सिपल. सो डायग्रॅम बघा, आता राईट साईड राईट अँड रॉंग म्हटलं आहे आपण. ओके, तर राईटमध्ये काय केलं आहे, तो गेज जो आहे तो गेज कसा बनवला आहे बघा, त्याची लेंथ आहे ती वाढवली आहे आणि रॉंगमध्ये त्याची लेंथ कमी आहे. म्हणजे जर लेंथ कमी असेल आणि पुढे एक होल दाखवले तर होलला थोडासा कर दिला आहे थोडासा, मग तो रॉंग जो आहे प्लग गेज तो आत इन्सर्ट होणार ना, बरोबर? इन्सर्ट होणार आणि तुम्हाला काय वाटणार की आपलं होल बरोबर आहे, त्यामुळे ते ओकेमध्ये टाकणार तुम्ही. तेच जर तुम्ही प्लग गेज बनवताना त्याची जी लेंथ आहे म्हणजे त्याचा स्पेसिफिक शेप आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, लेंथ ऑफ द प्लग गो जो गो आहे तुमचा जाणारा, तर गोची जी लेंथ आहे ती तुम्हाला वाढवायला पाहिजे. आणि किती वाढवायला पाहिजे, जेवढं होलची विड्थ आहे तुमच्या. ओके, हे लक्षात येते का बघा कन्सेप्ट, जेवढी होलची विड्थ आहे तेवढा तुम्हाला गेजचं लेंथ वाढवायला लागणार आहे. आणि तो राईट साईड राईट जो गेज आहे आपला जो बरोबर आहे तर तो पूर्ण इन्सर्ट होईल, बरोबर? जर एक्झॅक्ट तुमचं होल आहे तर तो पूर्ण इन्सर्ट होईल. आता ह्या कंडिशनला आपल्या डायग्राममध्ये काय होतं आहे, हा राईटचा जो मी गेज आहे तो उचलला आणि त्यात इन्सर्ट केला, होईल का इन्सर्ट? नाही होणार इन्सर्ट. ओके, का नाही होणार, कारण आत कर्व आहे. म्हणजे मला हे कळालं की ह्यात काहीतरी आतून काय झाला आहे, कर्व शेप झाला आहे, म्हणजे हा होल चुकीचा बनलेला आहे, सो इट इज द स्क्रॅप. म्हणजे ह्या कंडिशनसाठी टेलर्स प्रिन्सिपल थ्रू आपण फक्त एवढं मेन आपल्याला कळतं आहे की जी स्पेसिफिक लेंथ आहे गोची ती वाढवायची, म्हणजे वाढवायची म्हणजे जेवढं होलची विड्थ आहे तेवढं वाढवायची आपल्याला. नाव डिफरन्स बिटवीन द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट अँड गेजेस, आता हा लास्ट पॉईंट आहे की आतापर्यंत आपण काय बघितले तर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट बघितले आणि गेजेस बघितले, तर त्यातला डिफरन्स काय आहे. सो मेजरिंग इन्स्ट्रुमेंट दे कॅरी कॅलिब्रेटेड स्केल्स, बरोबर? कॅलिब्रेटेड स्केल असते, विदाउट स्केल गेजेस जे आहेत ते विदाउट स्केल आहेत, स्केलच नाही आहे काही, डायरेक्टली तुम्ही चेक करू शकता. दे आर जनरल पर्पज इन्स्ट्रुमेंट, जनरल पर्पज इन्स्ट्रुमेंट आहेत, इथं स्पेसिफिक पर्टिक्युलर कॉम्पोनंट आहे, मेड फॉर पर्टिक्युलर कॉम्पोनंट. म्हणजेच काय, तर व्हर्नियर कॅलिपर घेतला तो मी कुठंही यूज करू शकते जनरलमध्ये आणि त्याचं रीडिंग घेऊ शकते. हे एक्झाम्पल झालं. गेजेसमध्ये बघा, मी प्लग गेज घेतला तर मी काय स्पेसिफिक वेगळं काही चेक करू शकते का? नाही, मला स्पेसिफिक तेवढ्याच डायमेन्शनचा तो पार्ट चेक करायला पाहिजे, मला बाकीचे कुठले होल चेक करता येईल नाही येणार. देन मेजर्स ॲक्च्युअल डायमेन्शन ऑफ पार्ट, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट काय करतं, ॲक्च्युअल डायमेन्शन चेक करतं. देन गेजेस चेक वेदर द डायमेन्शन्स ऑफ पार्ट्स आर विथ इन स्पेसिफाईड टॉलरन्स लिमिट ऑर नॉट. इथे ॲक्च्युअल डायमेन्शन किंवा ॲक्च्युअल रिडिंग मिळत नाही तुम्हाला, फक्त काय कळतं की तुमचा जॉब त्या टॉलरन्सच्या लिमिट्समध्ये आहे किंवा नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर तो जॉब मला 20.1 चालतो आहे तर तो जॉब फक्त 20.1 झाला आहे का नाही झाला आहे, एवढंच फक्त तुम्हाला लक्षात येतं. ओके, देन टाईम कन्झ्युमिंग आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, ऑफकोर्स टाईम कन्झ्युमिंग आहे, कारण त्यात तुम्ही व्हर्नियर कॅलिपरचं एक्झाम्पल घेतलेलं, आपण मायक्रोमीटरचं घेतलेलं, जॉब घेणार त्यात तुम्ही होल्ड करणार, देन रीडिंग घेणार आणि मग कॅल्क्युलेशन करणार, सो इट इज द टाईम कन्झ्युमिंग अँड नॉट सुटेबल फॉर मास प्रोडक्शन. सो इट इज सुटेबल फॉर मास प्रोडक्शन गेजेस आणि इझी अँड रिपीड रॅपिड.
गेजेसमध्ये काय तुम्ही करणार आहे, प्लग गेज घेणार, होल चेक करणार, ओके म्हणणार. ओके, देन स्किल लेबर टू हँडल, व्हर्नियर कॅलिपर असेल, स्किल लेबर पाहिजे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. गेजेसमध्ये नो नीड ऑफ स्किल लेबर, देन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इन्क्रीज द कॉस्ट, कॉस्ट जास्त असणार आहे, गेजेस रिड्यूस द कॉस्ट. आणि लास्ट डिफरन्स आहे ॲडजस्टमेंट इज रिक्वायर्ड, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये ॲडजस्टमेंट हवी असते, गेजेसमध्ये नो ॲडजस्टमेंट. सो इट इज द डिफरन्स बिटवीन द इन्स्ट्रुमेंट ऑर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट अँड गेजेस. ओके, सो असा आपला हा टोटल चॅप्टर आहे, थेरॉटिकल पार्ट हा कम्प्लीट झाला आहे. आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण डायरेक्ट लाईव्ह मी लेक्चर कम्प्लीट करते एखादं आणि तुम्हाला त्याच्या थ्रू सेंड करेल, किंवा अदरवाईज जर मला एखादा यूट्यूबवरती व्हिडिओ मिळाला तर मी तो तुम्हाला शेअर करेन. ओके, सो थँक्यू स्टुडंट, इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट मी.